नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजारडे. सर्वप्रथम तुम्ही इथून मागच्याच्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल मनापासून सगळ्याचा आभार. हाही व्हिडिओ तसाच आवडेल तुम्हाला याच्यात वादच नाही आहे. एकदा तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या सुरुवातीलाच. अजून चॅनलवरती नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याच्यासमोरचं बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती क्लिक करा. असे खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आजचा विषय आपला असा आहे की तुमचा जो कोणी पार्टनर आहे, तुमची गर्लफ्रेंड असेल, तुमचा बॉयफ्रेंड असेल किंवा इव्हन नवरा असेल, बायको असेल, ते तुमच्यावर वारंवार संशय घेत असतील तर पुढे प्रश्नचिन्ह आहे. मी नेहमी तुम्हाला काय सांगत असतो बघा, मी माझ्या लेक्चर्समध्ये पण सांगत असतो की फक्त रिलेशनशिप ॲडवायझर म्हणून नाही, मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण बाहेर जात असतो. त्यावेळी प्रत्येकाला सांगत असतो की प्रत्येक प्रॉब्लेमच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. ओके, प्रत्येक कारणाच्या मुळाशी जाऊन जर तुम्ही कारणं शोधली की हे असं होतं तर का होतंय, का घडतंय, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप सोपं जाईल. ओके, दुसरं आहे की विश्वास असणं आणि संशय या खूप जवळचा संबंध आहे यांचा. म्हणजे जवळचा संबंध म्हणजे वेगळ्या अर्थाने की जर विश्वास असेल तर संशय येत नाही, जर संशय असेल तर विश्वास बसत. मी रिपीट करतोय, जर विश्वास असेल तुमचा कोणावरती तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला संशय येत नाही, आणि तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीबद्दल संशय असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. अशा सगळ्या गोष्टी असतात आणि आपण किती प्रामाणिक आहोत ना हे आपल्याला माहिती असतं. ओके, म्हणजे चांगलंच माहिती असतं. त्यामुळं तुमचं वागणं जर योग्य नसेल तर ते सुरुवातीला बदला. आता याच्या मुळाशी जाऊन काय मी गोष्टी बघतोय की पहिला तुमच्याकडे बघा, तुम्ही कुठे चुकताय का, म्हणून संशय घेणं वगैरे हे प्रकार होत आहेत का. तर सगळेच काही धुतल्या जातात, नळासारखे नसतात. आणि म्हणून मी शब्द वापरला तुम्हाला की तुम्ही किती चांगले आहात हे तुम्हाला चांगलंच माहिती असतं, प्रत्येकाच्या आपल्या आपल्या मनाला चांगलंच माहिती असतं. त्यामुळं पहिला ही गोष्ट आहे की स्वतःमध्ये काही बदल गरजेचे असतील, त्यांच्या संशयांमध्ये काही सत्यता असेल तर पहिल्यांदा तुमच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर समोरच्याचा विश्वास जिंकायला शिका. म्हणजे तुम्ही की एकनिष्ठता तुमची दिसूते, तुमची काळजी दिसूते, तुमचं प्रेम दिसूते, या सगळ्यातून समोरच्याचा तुम्ही विश्वास पहिला जिंकता. ते विश्वास जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे एवढं सगळं ठीक असताना पण पार्टनर जर तुमचा संशय घेत असेल तर एकदा एकत्र सगळे बसा, काही गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजावून सांगा की तुला बाई जे वाटतं किंवा तुला बाबा जे वाटतंय असं काहीच नाही आहे, आम्ही जस्ट मित्र आहोत किंवा मी तिकडे या कारणासाठी गेलेलो ते हे झालं. अशा या गोष्टीचे जे योग्य जे क्लिअर आहे ते क्लिअर करून टाका. म्हणजे जे काय म्हणजे घडलं ते गोष्टी क्लिअर प्रामाणिकपणे क्लिअर करून टाका, जेणेकरून समोरच्याला ते कळून येईल. काही वेळा गैरसमजातून सुद्धा संशय घेतले जात असतात. आणि हे सगळं एवढ्या सगळ्या गोष्टी करून पण जर अजून तुम्ही ओके आहात, तुम्ही नीट वागताय, तुम्ही सगळं समजावून सांगितलंय, तुम्ही एकनिष्ठ आहात तुमच्या पार्टनरसोबत, आणि हे सगळं करून देखील तेच तुमच्यावरती परत परत जर संशय घेत असतील तर सावधान. कारण विचार करायला लागा की अशा जोडीदारासोबत आपण पूर्ण आयुष्य घालवू शकत नाही. म्हणजे आयुष्यभर जर तो तुम्हाला संशयच घेत राहणार असेल, तुमच्यावर वॉचच ठेवून राहणार असेल, तर अशा जोडीदाराबरोबर आयुष्य घालवणं खरंच खूप अवघड आहे. त्यामुळं सावधान. आणि मित्रमैत्री असे असतात की काही मित्रमैत्रिणींसोबत पण बोलू देत नाही आहे, तर म्हणजे ओव्हर पॉझिटिव्ह असणं किंवा सिक्युरिटी इनसिक्युरिटी जे असते ती सारखी सारखी इनसिक्युरिटी वाटणं असं असेल तर लवकर सावरा मी म्हणेल. मग हे काही तीन चार मुद्दे आहेत, याच्यातून तुमचं जर संशय दूर होणार असतील, सगळे चांगलं होणार असेल तर बेटर आहे, गुड आहे. आणि अजून खूप याच्यावरती बोलता येईल पण उगाच व्हिडिओची लेंथ वाढत जाईल, तर असं मी थोडक्यात थोडक्यात तुमच्यासमोर सगळं मांडण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मी ज्या मुद्दे मांडले ते खरंच योग्य वाटतात तुम्हाला का तेही खाली सांगा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट्सद्वारे सांगू शकता. अजून तुम्हाला जर असं कमेंट्समध्ये बोलता येत नसेल, माझ्या लाईव्हमध्ये बोलता येत नसेल, तुम्हाला पर्सनल सगळी तुमची स्टोरी शेअर करायची असेल, तुम्हाला हलकं व्हायचं असेल, तुम्हाला जर कोणाबद्दल काही प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेमवर ते सोल्युशन्स पाहिजे असतील, रिलेशनशिपवरती ॲडवाईस पाहिजे असतील, तर आपली पेड कॉलिंग सर्व्हिस सुरू आहे, जिथे मी स्वतः तुमच्याशी डायरेक्ट कॉलवर बोलतो, समजून घेतो आणि त्याच्यावरती मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर खाली तुम्हाला इथे मोबाईल नंबर फ्लॅश होतो, तिकडे तुम्ही व्हॉट्सअप करून मला तुमचे प्रश्न प्रॉब्लेम्स तुम्ही विचारू शकता. टाटा, बाय बाय, टेक केअर.